रात्रंदिवस काबाड कष्ट करून जमिनीत रक्ताचा घाम घालून जमीन पिकवणारा माझा शेतकरी तो कधी सुखी झाला नाही. त्याला कारण की बडे लोक त्यांना सुखी होऊ देत नाही. आता त्यावेळी गीत म्हणणार आहे मी. शेतकरी दादा ऐकून घे गा, शेतकरी दादा ऐकून घे गा, अन्यायी सत्तेला देऊ या देगा, अन्यायी सत्तेला देऊ या देगा, अन्यायी सत्तेला देऊ या देगा. दादा गुंडाना डरूही नगा, धारणेचा धरू या जागा तुम्हाला दुरू, धारणेचा धरू या जागा तुम्हाला दुरू, माझी शेतकऱ्याने एक विनंती आहे. आता खरीप पिकांकडे लक्ष देऊ नका, शेती बागायत करा. तुमचं तुम्ही सुखी व्हा, आणि तुम्ही सुखी झाला तर हे आई खाऊ पोट भरून खाणार आहे, आणि तुम्ही सुखी नाही झाला तर उपाशी मारणार आहे. शेती विकास द्राक्षाच्या बागा, शेती विकास द्राक्षाच्या बागा, खरीब पिकांना देऊ या जगा, खरीब पिकांना देऊ या जगा, खरीब पिकांना देऊ या जगा. फुले प्रगती पिकू या शेंगा, दुष्काळ हटवून जगू या जगा दुबाळा दुबू, दुष्काळ हटवून जगू या जगा दुबाळा दुबू, अंधश्रद्धा ज्ञान भीती दर्पण. अंगराव गावात जे गुंड आहेत ते माझ्या शेतकऱ्यांना फसवण्यासाठी एखाद्या बाईच्या अंगात येत असलं तिला सपोर्ट द्यायचा. अंगात येणे खोटे असते, पवित्र दैवतात कलंक लावते. लबार नाटक सांगा कशाशी, कुणी केली ही देवताशी. देवाला मुलं मुली सोडू नका, कारण या गुंडांचा हा कारभार आहे. अंधश्रद्धा अज्ञान भीती दर्पण, अंधश्रद्धा अज्ञान भीती दर्पण, गाव गुंडाचे राजकारण, गाव गुंडाचे राजकारण, त्यावर मात जाऊ करून, नाही वागायचं भोळेपणानं दुबाळा, नाही वागायचं भोळेपणानं दुबाळा, नाही वागायचं भोळेपणानं दुबाळा. शिवरायाचा मर्दानी बाणा, छत्रपती शिवरायानं त्या महाराष्ट्रासाठी स्वतःचा प्राण अर्पण केला. मावळे हिटकरी गोळा केले, महाराष्ट्र हा स्वराज्य बनवलं, त्याचा बाणा लक्षात ठेवा सगळ्या. शिवरायाचा मर्दानी बाणा, नाना पाटील घेण्यात राणा, नाना पाटील घेण्यात राणा, नाना पाटील खाई त्याला पायता नहाना, देश देश पाया तो पत्र्या ठोकाना दुबाळा दुबू, देश पाया तो पत्र्या ठोकाना दुबाळा दुबू, देश पाया तो पत्र्या ठोकाना दुबाळा दुबू, महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली. शेतकऱ्याची पोर नाही तर डॉक्टर, डॉक्टरचा पोरगा मात्र डॉक्टर. 5 लाख डोनेशन
भाऊन डॉक्टरनं पोरगी डॉक्टरीन केली. काय केलंय माझ्या शेतकऱ्यांनी? त्यांना शिक्षणाला वाव नाही, त्यांच्या जवळ कुणी जाणार नाही, अशी परिस्थिती माझ्या शेतकऱ्याची. 11% बालमजूर, 11% बालमजूर, 70% शेती कामगार, 70% शेती कामगार, शेतकरी माझे अंते भादर, शेतकरी माझे अंते भादर, त्यांची चिंता त्यांचे तेच करणार दुबळा दुबळी, त्यांची चिंता तेच तेच करणार दुबळा दुबळी. अंतर ठरवायचं त्या पुढाऱ्याने. एक दिवस अडाणी शेतकरी जाऊन पुढाऱ्या राहून मंत्र्याला विचारला दुधाचा भाव, दुधाचा भाव किती आहे म्हणून शेतकऱ्याने विचारलं. मंत्र्याला विचारलं दुधाचा भाव, खाणाऱ्याच त्यानं सांगितलं नाव, कुणी वाढविला सुग्रास भाव, की आमच्या म्हशीना कस कळावं दुबळा दुबळी, ते आमच्या म्हशीना कस कळावं दुबळा दुबळी, विचार करा. गाई म्हशीने शेतकऱ्याला विचारलंय का सुग्रस पोते केवढ्या आणलं? त्या मुख्या जनावराला काय त्याचा भाव माहित आहे? खुड्यात घातलं की खाणं काम त्यांचं आहे. पण बंधूनो, त्या शेतकऱ्यांचा हाल का? म्हणून माझ्या शेतकरी बांधवांनो माझी एक विनंती आहे, नका लावू आता नशिबाला हात, नका लावू आता नशिबाला हात, आपलं नशीब आपल्या हातात, आपलं नशीब आपल्या हातात, आपलं नशीब आपल्या हातात, अन्याय करेल त्याच पाडू या जात, दुष्काळ हटवून करूया मात दुबळा दुबळी, दुष्काळ हटवून करूया मात दुबळा दुबळी. शेतकरी माझा अंगठे भाकर, माझा शेतकरी अंगठे बहादूर का राहिला? जन्माला यायचो मातीत, जे बाण केले ते आपण करायचं. पण पूर्ण देशाला जगवणारा शेतकरी राजा, त्याला कुणी राजा म्हटलंय का? आम्ही शिकले दुबारेली वकील फौजदार, माझ्या शेतकऱ्याला दुबारेला बसले. शेतकरी माझा अंगठे भाकर, कोर्टात दावा करतो या भोर, कोर्टात दावा करतो या भोर, कोर्टात दावा करतो या भोर, जात खाणाऱ्यांनी बांधला या जोर, जात खाणाऱ्यांनी बांधला या जोर, त्यात शेतकरी मिळला या थार दुबळा दुबळी, त्यात शेतकरी मिळला या थार दुबळा दुबळी. आता शेतकरी बांधवांनो एकत्र यायचं कशासाठी? शेतकऱ्यांनी आता एकत्र या ना कशासाठी? या न्याय मागण्यासाठी.
शेतकऱ्यांनो आता एकत्र या ना, बाबूराव काकाचा संदेश घ्या ना, बाबूराव काकाचा संदेश घ्या ना, बाबूराव काकाचा संदेश घ्या ना, अन्याय करत त्याला बेशकताना, राम जाहिराची ऐका गर्जना दुबाळा, राम जाहिराची ऐका गर्जना दुबाळा।